हे आहे जळगाव कारागृहाचं मुख्य प्रवेशद्वार. याच प्रवेशद्वारातून आज 3 कैदी पिस्तुलाचा धाक दाखवून या कारागृहातून पसार झालेले आहेत. आज सकाळी 7:25 हा खळबळजनक असा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. जळगावचं हे उपकारागृह आहे. या कारागृहामध्ये ठेवण्यात आलेले 3 आरोपी, 2 आरोपी हे अंमळनेर येथील आहेत आणि 1 आरोपी हा पहूर येथील असून तो बडतर्फ पोलीस आहे. पुण्यामध्ये एका दरोड्याच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आलेली होती आणि या कारागृहामध्ये त्या आरोपीला ठेवण्यात आलेलं होतं. आज सकाळी ही घटना घडल्यानंतर पूर्ण जिल्ह्यात एक खळबळ उडाली असून या कारागृहाच्या या मुख्य प्रवेशद्वाराजवळूनच त्यांनी सुरक्षा रक्षकाला पिस्तोल दाखवून हे 3 आरोपी या ठिकाणून पसार झालेले आहेत. या संदर्भात जळगाव येथील जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे आणि पळून गेलेल्या आरोपींचा शोधार्थ काही पथकं रवाना करण्यात आलेली आहेत. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार गुलाबराव पाटील यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली असून त्यांनीसुद्धा या आरोपींचा तत्काळ शोध घेतला जाईल असं विधान या ठिकाणी केलेलं आहे. हा जो कारागृह आहे, या कारागृहाला 100 वर्षाची अशी परंपरा आहे. 110 वर्षाहून अधिक जुना हे कारागृह आहे. मात्र या कारागृहाची क्षमता 200-250 कैद्यांची असताना आज या ठिकाणी 400-450 कैदी बंदिवान कच्चे कैदी या ठिकाणी निवासाला असतात आणि अशा या कारागृहामध्ये पिस्तोल आलं कसं, या आरोपींनी या सुरक्षा रक्षकाला पिस्तोलाचा धाक दाखवून ते बाहेर गेले कसे आणि त्यांना बाहेरून येथून पसार करण्यासाठी किंवा यांना पळून जाण्यासाठी मदत करणारा तो आणखी ती चौथा सहकारी कोण, याचा शोध हा घेतला जाईल. पण सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात धक्कादायक हे की कारागृहात पिस्तूल येतं कसं, कारागृह प्रशासनाचं या ठिकाणी दुर्लक्ष आहे का, हा एवढा अक्षम्य असा हा प्रकार या ठिकाणी घडतो कसा, हे याची कारणं आता शोधली जातीलच. धन्यवाद.